खेळ एल मांडी येला वाळवंटी घाई खेळ एल मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे हाय फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण संतांचे कार्य या मुद्द्यातील संत नामदेव संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांच्या कार्याचा अभ्यास केला तर आजच्या तासाला अभ्यास करूयात संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याचा आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील या संत परंपरेतील संतांनी केलेल्या कार्याचा आपल्या महाराष्ट्रावरती काय परिणाम झाला हे अभ्यासूया सुरुवात करूयात संत तुकारामांपासून पुण्याजवळ देहू नावाचं एक गाव आहे आणि या देहू गावचे संत तुकाराम यांचं पूर्ण नाव तुम्ही शोधून काढायचं आहे संत तुकारामांनी अनेक अभंग लिहिले तुकारामांची गाथा हे तुम्ही बरेच वेळा ऐकलेलं असेल बरोबर आहे तर संत तुकारामांचे सगळे अभंग आहेत ना या अभंगांचं वैशिष्ट्य काय तर संत तुकारामांचे अभंग ऐकताना आपल्याला अत्याधिक आनंद होतो अतिशय प्रासादिक असे अभंग आहेत लक्षात येते प्रासादिक या शब्दाचा अर्थ काय तर ते ऐकताना आपल्याला अंतर्मनापासून आनंद मिळतो त्याच्यामुळे नक्की हा टॉपिक शिकून झाल्यानंतर तुम्ही संत तुकारामांच्या अभंगांपैकी काही निवडक अभंग मिळवायचे आणि ते ऐकायचे आहेत आणि सहज तुम्हाला आंतरजालवरती इंटरनेटवरती ते उपलब्ध होतील त्यांच्या अभंगांना एक श्रेष्ठ कवित्वाची जोड लाभलेली आपल्याला आहे म्हणूनच तुकारामांची गाथा मराठी भाषेमधला एक साहित्याचा अनमोल अमोल असा ठेवा म्हटलं जातो त्यांच्यापैकी एक छोटस वाक्य त्यांचं सांगतेय बघा संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे की जे काही रंजलेली लोक आहेत गांजलेली लोक आहेत म्हणजे अडीअडचणीमध्ये सापडलेली लोक मग ती आर्थिकदृष्ट्या असतील शारीरिक दृष्ट्या असतील तर अशा लोकांना आपलं म्हणणं हे पहिलं कर्तव्य आहे ते काय म्हणायचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा बघा देव साधू कोणामध्ये दे बघायला सांगता येत संत तुकाराम महाराज तर जे रंजलेले गांजलेले लोक आहेत त्यांना आपलं जो म्हणतो ना तो साधू तो देव लक्षात येते म्हणजे एक समाजाला नवा दृष्टिकोन त्या काळामध्ये संत तुकारामांनी दिला लक्षात येते की अडीअडचणीत असलेल्या लोकांना आपलं म्हणणं म्हणजे संत कार्य आहे म्हणजे देव देवपणाचं कार्य आहे बघा तर संत तुकाराम महाराज यांच्याकडे त्यांच्या परंपरागत आधीच्या पिढीपासून आलेली काही कर्जाची कागदपत्रं होती त्यांचे वडील गावातल्या शेतकऱ्यांना किंवा अडीअडचणीत असणाऱ्या लोकांना कर्ज द्यायचे लक्षात येते मग ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत त्या सगळ्यांची कागदपत्र संत तुकाराम महाराजांकडे जेव्हा आली ना तेव्हा संत तुकाराम महाराजांनी ती सगळी कर्जाची कागदपत्र इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकली इंद्रायणी नदीमध्ये नदी टाकून दिली आणि अने अनेक कुटुंबांना कर्जमुक्त केलं म्हणजे ती कागदपत्र नदीत टाकून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं ज्यांनी ज्यांनी आमच्याकडनं कर्ज घेतलेले आहेत ते सगळी कर्ज फेटली तुम्ही सगळे आता कर्जमुक्त झालेले आहात याच बरोबरीनं संत तुकाराम महाराजांचा अजून एक गुण आपल्याला सांगता येईल तो म्हणजे समाजामधली जी काही अंधश्रद्धा होती ना त्या अंधश्रद्धेवरती त्यांनी खूप कडक शब्दात टीका केलेली दिसते दांभिकपणा खोटेपणा हा त्यांना अजिबात मान्य नव्हता आणि म्हणूनच त्यांची जी भक्ती आहे म्हणजे त्यांनी जी, जी पांडुरंगाची भक्ती केली या पांडुरंगाच्या भक्तीला नीतीची जोड चांगल्या नीती म्हणजे वा... चांगली वागणूक या चांगल्या वागणुकीची जोड देण्यावरती त्यांचा भर होता त्यांच्या एकंदरीत सगळ्या शिकवणुकीचे सारेनं ते अगदी दोन ओळींमध्ये सांगता येईल जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणजे त्यांच्या सगळ्या शिकवणुकीचा सार या दोन वाक्यांमध्ये आपल्याला आलेला दिसतोय अर्थात त्या काळामध्ये कर्मठ लोकांनी संत तुकाराम महाराजांना प्रचंड त्रास दिला संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातना लोकजागृती करायची लक्षात येते लोकांना कशा पद्धतीनं वागलं पाहिजे किंवा चांगलं काय वाईट काय श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक काय हे पटवून देण्याचं काम आपल्या अभंगांच्या माध्यमात करायचे आणि म्हणूनच समाजातले त्या काळातले जे काही कर्मट पंडित होते ना त्या कर्मट लोकांनी या लोकजागृती करणाऱ्या तुकाराम महाराजांना विरोध केला लक्षात येते आणि मग त्यांनी तर ता असं सांगितलं त्या जे काही कर्मठ लोक होते त्यांनी की संत तुकाराम महाराजांना मुळातच अभंग रचण्याचा काहीच अधिकार नाही आणि म्हणून असं म्हणून त्यांची जे काही सगळ्या अभंगांच्या वया होत्या म्हणजे संत तुकाराम महाराजांची जी काही गाथा होती ती गाथा त्यांनी इंद्रायणीच्या दोहात टाकून दिली संत तुकाराम महाराजांवरचा चित्रपट आहे तुकाराम बीज ज्या दिवशी असते आता कॅलेंडर काढायचं बी तुकाराम बीज ही तिथी ज्या दिवशी येते की नाही ती तिथी शोधून काढायची आहे आणि मग साधारणपणे त्या दिवशी सह्याद्री वाहिनीवरती वगैरे किंवा मराठी वाहिन्यांवरती संत तुकाराम महाराजांविषयीचा चित्रपट दाखवला जातो तो आवर्जून बघायचंय आता पुढे जेव्हा लागेल तेव्हा थी। ठीक आहे आणि मग या सर्व त्रासाला त्यांनी खूप धीरोधत्तपणे किंवा अतिशय धीरपणाने तोंड दिलं अनेक वेळा त्यांच्यावरती खोटे नाटे आळ आणले गेले चोरीचे आळ आणले गेले पण या सगळ्यामधना संत तुकाराम महाराजांनी आपली विठ्ठलावरची भक्ती कुठंही कमी पडू दिली नाही आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे अनेक शिष्य होते अनेक सहकारी होते लक्षात येते जशी वाईट लोकं होती त्यांना त्रास देणारी तशी काही चांगली लोकंही होती मग त्याच्यामध्ये अगदी अनेक जाती धर्माचे लोक होते की जे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते मग त्याच्यामध्ये उदाहरणच घ्यायचं झालं तर नावजी माळी गवनर शेटवाणी संताजी जगनाळे शिवबा कासार बहिणाबाई सेवरकर महाजी पंत कुलकर्णी ही काही उल्लेखनीय नावं की जी संत तुकाराम महाराजांचे शिष्य किंवा सहकारी म्हणून काम करत होते याचबरोबर संत तुकाराम अभंग लिहून काढण्याचं काम हे गंगाराम पंत मळ आणि संताजी जगदाडे यांनी केलं अतिशय महत्वपूर्ण असं या जोडीचं काम आपल्याला हे म्हणावं लागेल एकंदरीत त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी खूप जागृतपणाने काम दूरदृष्टीनं काम केलेलं दिसतंय साधारणपणे शोधून काढा संत तुकाराम महाराजांचा जन्म आणि मृत्यूचं साल थोडेसे शिवाजी महाराजांच्या आसपास हा कालखंड सापडतो लक्षात येते आता जसजसे आपण एक एक एक, एक संतांचा अभ्यास करत जातोय आपण पूर्वीचा महाराष्ट्र बघतोय लक्षात येते त्याच्यामुळे साहजिकच आपण या धड्यानंतर तिथपर्यंत आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत पोचणार आहोत म्हणून मग त्या पूर्वीचा काळ कसा होता ती पार्श्वभूमी कशी होती ती या घड्यामधनं नीट समजून घ्यायची याच सर्व वारकरी संप्रदायातील संतांबरोबरीनं अभ्यास करूयात समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा समर्थ रामदास स्वामींचं पूर्ण नाव काय त्यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला मृत्यू केव्हा आणि कोठे झाला हा अभ्यास वहीत लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे ठीक आहे बघूयात समर्थ रामदास स्वामींचं कार्य मराठवाड्यातील जांब या छोट्याशा गावामध्ये रामनवमीच्या दिवशी समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला आणि म्हणून ते स्वतःला रामाचा दास म्हणून घेऊ लागले त्यांनी बलोपासनेचं महत्व लोकांना पटवून दिलं बलोपासना बल म्हणजे शक्ती ताकद यामध्ये किती महत्व आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिलं आणि यासाठी याचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी थीक गावागावांमध्ये त्यांनी हनुमानाची मंदिरं आणि व्यायामशाळा उघडल्या लक्षात येते बऱ्याच गावांमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्राचीन पुरात ह्या काळातील मध्ययुगाच्या काळातील जी काही हनुमानाची मंदिरं दिसतील ती बघा बहुतांश समर्थ रामदास स्वामींनी व्यायामशाळा आणि हनुमानाची मंदिरं तिथं उभारलेली दिसतील आपल्याला आणि अशा पद्धतीनं त्यांनी समाजाला बलोपासनेचं महत्व पटवून दिलं समर्थ रामदास स्वामींनी फार मोठ्या प्रमाणात लेखनही केलेलं दिसते आ, मला वाटतं अगदी येतं पहिलीपासून तुम्ही मनाचे श्लोक म्हणतात आणि आपल्या शाळेत तर अगदी मनाचे श्लोक पाठांतराच्या स्पर्धाही होतात बरोबर आहे की नाही तर हे मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी लिहिलं दासबोध करुणाष्टक अशी काही साहित्य लेखन केलं आणि या सगळ्या साहित्यांमधना समाज जागृतीचं कार्य त्यांनी केलं अगदी आपल्या गोरेगावच्या जवळच महाड आहे लक्षात येते आणि महाडच्या पुढे रामदास पठारावरती गेलात तुम्ही तर तिथं तुम्हाला शिवथरबळ दिसेल की ज्या शिवथरबळाचं अप्रतिम सुंदर वर्णन तिथं राहत असताना समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे कल्याण स्वामींनी ठीक आहे मला वाटतं बरीच जणं तुमच्यापैकी तिथं जाऊन आलेली असतील शौथरबळला अगदी तिथून पावसाळ्यामध्ये वाहणारा तो धबधबा त्याचा तो प्रचंड आवाज या सगळ्याचं वर्णन खूप सुंदर पद्धतीनं अप्रतिम शब्दांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या साहित्यातून केलेलं दिसते मिळवा आणि वाचा समर्थ रामदास स्वामींनी हे सगळं साहित्य लेखन केलं ना यामागचा उद्देश हाच होता की समाजाची जागृती व्हावी समर्थ रामदास स्वामी हे तसं शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन म्हणजे बरेच ठिकाणी तुम्ही समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा एकत्र फोटो हा बरोबर आहे बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर लगेच तो फोटो आला तुम्ही बघितलेला असेल कारण तो खूप वेळा हा फोटो त्यांच्या कथाही काही तुम्हाला माहिती असतील काही मिळवा आणि वाचा नक्की तुम्हाला त्या कथा आवडतील तर लोकशिक्षणाचे धडे जे आहेत ना ते लोकशिक्षणाचे धडे समर्थ रामदास स्वामींनी दिले साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं एक महत्त्वाचं काम करत असताना त्यांनी लोक चळवळ आणि लोकसंघटन या दोन गोष्टीकडे लक्ष दिलं महाराष्ट्रातली लोक जोपर्यंत एक येत नाहीत आणि आपल्या महाराष्ट्रासाठी लढत नाहीत ना तोपर्यंत निजामशाही अब्दिलशाही मुघल आक्रमण करणारच पोर्तुगीज सिद्धी इंग्रज आपल्यावरती अत्याचार करणारच त्याच्यामुळे जर या सगळ्या परकीय सत्तांविरोधात लढायचं असेल ना तर महाराष्ट्रातील ते जनतेनं एक झालं पाहिजे आणि यासाठी समर्थ रामदास स्वामींनी लोकसंघटनेचं महत्त्व पटवून दिलेलं आपल्याला दिसतंय चाफळ हे महत्त्वाचं चा त्यांच्या संप्रदायाचं केंद्र होतं त्यांनी समर्थ संप्रदाय स्थापन केला आणि त्या माध्यमात्ना हे लोक चळवळ आणि लोकसंघटनेचं काम सुरू केलं रामाचे आणि हनुमानाचे उपासकही ते होते त्याचाही प्रचार त्यांनी केला आणि मग भरपूर प्रवास या आपल्या विचारांचा किंवा आपल्या आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून केले त्यांचं सातारा जवळचं सज्जनगड या ठिकाणी केलेलं कार्य अतिशय महत्वपूर्ण आहे तेही शोधायचे आणि वाचायचे मिळवायचे तुम्ही समर्थ रामदास स्वामींचं एक प्रसिद्ध वचन आहे आणि तो एक खूप मोठा संदेश आहे लोकसंघटनेचा हा संदेश आहे मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असा संदेश समर्थ रामदास स्वामींनी आपल्या कार्यातून आपल्या लेखनातून केलेला दिसून येत आता एकंदरीतच आपण अनेक संतांचा अभ्यास केला परीक्षेला जोड्या लावामध्ये येतं ते म्हणजे संतांचं नाव आणि त्यांचं जन्मगाव याच्या जोड्या त्याच्यासाठी एक अतिशय छोटीशी शॉर्टकट की तुम्हाला देते हाँ? ती फक्त थोडीशी समजून घ्या ही शॉर्टकट की तुम्ही लक्षात घेतलीत ना तर जोड्या तुम्ही कधीच चुकणार नाही फक्त नीट समजून घ्या बघा राजा नाही तू दे अज्ञा एवढंच वाक्य फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या सगळे संत आणि त्यांचं जन्मगाव अजिबात चुकायला होणार नाही आता काय कळतं या वाक्यातनं मी थोडंसं वाक्य स्पष्ट करून सांगते राजा नाही तू दे आज्ञा राजा रामदास स्वामी जाम राजा ठीक आहे नाही नाही म्हणजे ना ना म्हणजे नामदेव ही म्हणजे हिंगोली लक्षात येते राजा नाही तुदे, तुदे दे दे म्हणजे तुकाराम महाराज देहू बरोबर आहे आज्ञा आज्ञा आ म्हणजे अपेगाव आणि ज्ञा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लक्षात येते हे एकच वाक्य फक्त लक्षात ठेवायचे राजा नाही तुदे दे आज्ञा म्हणजे तुम्हाला ही पाचशी संत आणि त्यांचं जन्मगाव यांच्या जोड्या बरोबर लक्षात राहतील ठीक आहे तर या सगळ्या संतांच्या कार्याचा काय परिणाम झाला आपल्या समाजावरती बघा आपण याची फलश्रुती म्हणू शकतो संतांच्या कार्याची याला संतांनी लोकांना जो संदेश दिला ना मग तो संत ना, समर्थ रामदास स्वामींपर्यंतचा सगळ्या संत परंपरेतील संतांनी असेल हा समतेचा संदेश होता माणुसकीचा मानवता धर्माचा संदेश तो होता एकमेकांवरती प्रेम करावं एकत्र यावं एकजुटीनं राहावं अगदी साध्या सोप्या आणि लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी दिलेली ती शिकवण होती आणि अर्थातच म्हणूनच संतांच्या या कार्यामुळे लोक जागृत झाले मग परचक्र आलं दुष्काळ आलं तर अशा परिस्थितीमध्ये मग अस्मानी आणि सुलतानी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं अस्मानी संकट आणि सुलतानी संकट तर मग अशा प्रकारची कोणतीही कितीही संकट आली ना तरी त्या संकटांपुढे त्या काळातला माणूस संतांच्या कार्यामुळे अगदी द्यायला धीरानं उभा राहायचा अक्षात येते म्हणजे एकंदरीत काय तर संकटांची पर्वा परिणामांची पर्वा न करता चांगलं वागणं हे संतांनी लोकांना शिकवलं आणि मग त्यांचा हा उपदेश त्या काळामध्ये लोकांना प्रचंड आधार वाटला आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण करणं किंवा नवं चैतन्य निर्माण करणं तो चैतन्यहीन झालेला समाज होता पण दुष्काळी परिस्थिती बघितली आसमानी संकटाबरोबरीनं सुलतानी संकट पण बघितली लक्षात येते अगदी स्वतंत्र व्हिडिओ त्याचे आधी आहेत तर या दोन्ही संकटांमधनं जो चैतन्यहीन झालेला समाज होता दैववादाच्या आहारी गेलेला समाज होताना याला नव चैतन्य देण्याचं काम त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम हे संतांनी केलं म्हणजे समाजामध्ये धर्माची होणारी अवनीती थांबवणं आणि धर्माला प्रतिष्ठा मिळवून देणं हे काम संतांनी करतानाच समाजाचं रक्षणही केलं धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगितला घर संसारात राहून धर्म करता येतोय लोकांमध्ये राहून लोकांची सुख दुःख समजून घ्या हाच भक्ती मार्ग येतोय लक्षात हे लोकांना पटवून देण्याचं काम त्यांनी केलं अर्थात त्या काळामध्ये पण या सगळ्याच संतांना त्रास झाला काही कर्मठ लोक होती की जी कर्मठ लोक या संतांना विरोध करू लागली पण तो विरोध सहन करणे हा आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असं संत मानत आणि तुकाराम महाराज त्याच्यावरती खूप छान म्हणतात तुका म्हणे तोचे संत सोशी जगाचे आघात तुकाराम महाराज म्हणतात की संत तोच की जे जगाचे आघात सोसतात हे ते लक्षात खऱ्या संतांचं हे लक्षण आहे की लोकांनी त्रास दिला तरीही ते सहन करतात हम्म शास्त्री पंडित यांच्या अवघड भाषेमध्ये जो बांधला गेलेला धर्म होता ना तो सर्वसामान्य लोकांच्या भाषेत आणण्याचं काम या संतांनी केलेलं दिसतं अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये आपलं दैनंदिन कामकाज करत असताना आपण परमेश्वराची आळावणी करू शकतो परमेश्वराच्या पुढे सगळीच सारखी आहेत वर्ण जात स्त्री पुरुष कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा परमेश्वरापुढे नाही परमेश्वराला आपली सगळी लेकरं सारखीच आहेत जसं आईला आपली सगळी मुलं तितकीच प्यारी असतात तशी परमेश्वराची सगळी लेकरं आहेत आणि म्हणूनच ही शिकवण समाजाला त्या काळात फार महत्वपूर्ण होती गरजेची होती की जी संतांनी दिली आणि संतांच्या कार्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे हे संत कार्य करत असताना त्यांनी आपापली कर्तव्यकर्मं जी होती ना ती सोडलेली दिसत नाहीये लक्षात येते आपापली कर्तव्य पूर्ण करूनच त्यांनी हे संत काम केलेलं दिसते म्हणजे अगदी दैनंदिन कामकाजामध्ये त्यांनी ईश्वराची भक्ती केली कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे वाक्य तुम्हाला माहिती असेल कारण या काळामध्ये सगळ्या समाजाच्या स्तरातून संत मंडळी तयार झालेली दिसतील नरही सोनार असतील सावतामाळी असतील येते लक्षात सगळ्यांच्या कथा किंवा गोरा कुंभार असतील सगळ्यांच्या कथा मिळवानी वाचा खूप छान आहेत आणि हा तुम्हाला वेळ पण आहे की तुम्ही आत्ता घरी आहात येते लक्षात हा कोविड नाईन्टीनचा हा जो तुमच्या घरचा काळ आहे की नाही हा लॉकडाऊनचा आपला काळ याचा हा सदुपयोग तुम्ही नक्की करू शकता नक्की एक एकदा या संतांच्या कार्यापुढे कार्य आपण पुन्हा एकदा वाचण्याची गरज आहे कांदा मुळा भाजी अवघे मिठाई माझी सौ संत सौ, सावतामाळी अगदी हे म्हणतात की कांदा मुळा भाजी या सगळ्यांमध्ये मा मला विठाई दिसते विठू माऊली दिसते लक्षात येते म्हणजे शेतीच्या कामासंदर्भातलं हे विधान दैनंदिन कामकाजासंदर्भातलं हे विधान पण म्हणजे घरसंसार सांभाळून दैनंदिन सगळं व्यवहार व्यवसाय करून आपण भक्ती उपदेश कवित्व हे सगळं करू शकतो हे संतांनी सिद्ध केलेलं दिसते आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम पुढे झालेला दिसतो म्हणजे थोडक्यात शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा असा होता राजकीय स्थिती कशी होती मी तुम्हाला सांगितली सांस्कृतिक स्थिती कशी होती सांगितली सामाजिक स्थिती कशी होती ती सांगितली म्हणजे एकंदरीतच या सगळ्या स्थितीमध्ये आपण परकीय नियंत्रणाखाली होतो आदिलशाही निजामशाही मुगल पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच अशा परकीय सत्तांच्या किंवा सिद्धी या परकीय सत्तांच्या नियंत्रणाखाली आपला महाराष्ट्र होता आणि अशा पारतंत्र्यात अडकलेल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्नही कुणीतरी पाहत होतं कुणाच्या तरी मनात असाही विचार येत होता की आपला महाराष्ट्र स्वतंत्र असला पाहिजे आणि ही संकल्पना ज्यांच्या मनात आली ना त्यांना स्वराज्याचे संकल्पक असं म्हटलं जातं आणि स्वराज्याचे संकल्पक म्हणून आपण ओळखतो शहाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे वडील लक्षात येत आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं असं आपण म्हणतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्याची संकल्पना मांडण्याचं काम हे शहाजीराजांनी केलेलं दिसतंय त्यांच्या वडिलांनी केलेलं दिसतंय आणि वडिलांचं आपलं हे कार्य मुलांनी किती पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं हे तर आपण पुढे शिकणार आहोतच पुढच्या सगळ्या धड्यातून ठीक आहे चौथा धडा झाला इथं स्वाध्यायला यायचं आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं आहे थँक्यू मूारम्भ आरम्भतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारवाचा गमुपन्थ आनन्तया राघवाचा मनासज्जना भक्तिपन्थे चिवे तर्हि श्रीहरिपाविजेतो स्वभावे जनी निन्द्यते सर्व सोडुनि द्यावे जनि वन्द्यते सर्व भावे करावे।